सिन्नर शिर्डी महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. पाथरे गावानजीक हॉटेल वनराईजवळ खासगी आराम बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस क्रमांक MH0SK2751 आणि सिन्नर बाजूकडे येणारा ट्रक क्रमांक MH48T1295 यांची समोरासमोर धडक झाली. बसमध्ये अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 25 ते 35 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथील 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर 17 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. दरम्यान या अपघातासंदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय, तर काही जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जागर जनसंघसाठी कैलास नवलेसह भूषण जैन, नाशिक.